महाराष्ट्रामधील मतदान संपल्याच्या नंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर. इलेक्टोरल एजचा महाविकास आघाडीला 150, महायुतीला 121 जागा मिळण्याचा अंदाज, तर पीपल पल्सचा महायुतीला 182 आणि महाविकास आघाडीला 97 जागांचा अंदाज. मॅट्रिकच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 150 ते 170 आणि महाविकास आघाडीला 110 ते 130 जागांचा अंदाज, तर चाणक्याच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला 152 ते 160 आणि महाविकास आघाडीला 130 ते 138 जागांचा अंदाज. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती फडणवीसांची एक्झिट पोलच्या संदर्भात प्रतिक्रिया. जेव्हा मतदानाची टक्केवारी वाढते तेव्हा आम्हाला फायदा होतो, फडणवीसांचं वक्तव्य. नागपूरमध्ये मतदान संपल्यावरती देवेंद्र फडणवीसांची सरसंघचालक मोहन भागवत यांच्याशी भेट, सुमारे 20 मिनिटं झाली चर्चा. एक्झिट पोल वास्तव सांगत नाहीत, लोक सध्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात आहेत, काँग्रेसचे नेते रमेश चेनिथला यांचं वक्तव्य. तर महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार, चेनिथला यांना विश्वास. संविधान बदलणार असा लोकांचा गैरसमज होता तो मोदींनी दूर केला. मागच्या 6 महिन्यांपूर्वीचा जो महाराष्ट्रामधल्या लोकांचा कल होता तो आता बदललाय, छगन भुजबळ यांची एक्झिट पोलवरती प्रतिक्रिया. 100% महायुतीचं सरकार येणार, एक्झिट पोलवरती दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया. अजितदादांना सरकारमध्ये घेतल्यावरती टीका झाली, मात्र आता लोक सांभाळून घेत आहेत, केसरकर यांचं अजित पवार यांच्याविषयी वक्तव्य. लोकसभेला 400 पार जातील असं सांगितलं, मात्र प्रत्यक्षामध्ये परिस्थिती वेगळी होती, आता देखील निकालाची परिस्थिती वेगळी असणार. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या महेश तपासे यांची एक्झिट पोलवरती प्रतिक्रिया. विधानसभा निवडणुकीसाठी मध्यरात्रीपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार राज्यभरामध्ये 65.11% मतदान, आकडेवारीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघामध्ये तब्बल 84.79% मतदान, राज्यामधील सर्वाधिक मतदान करवीरमध्ये. शिवसेनेचे चंद्रदीप नरके विरुद्ध काँग्रेसचे राहुल पाटील यांच्यामध्ये लढत. ठाण्यामध्ये मतदानाची टक्केवारी 56.05% इतकी. मुंब्रा, कळवा, ठाणे, कोपरी पाचपाखाडी आणि ओवळा माजिवडा या मतदारसंघांचा समावेश. कोपरी पाचपाखाडीमधून मुख्यमंत्री शिंदे हे महायुतीचे उमेदवार. पालघर जिल्ह्यामध्ये 65.95% मतदान, पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांची माहिती. वाशिममध्ये विधानसभा निवडणुकीचं 69.01% मतदान, वाशिम, रिसोड, कारंजा अशा 3 मतदारसंघाचा समावेश. परभणी जिल्ह्यामधील 4 विधानसभा मतदारसंघामध्ये 70.38% मतदान, जिंतूर, परभणी, गंगाखेड या मतदारसंघांचा समावेश. जिंतूरमध्ये सर्वाधिक मतदान. चंद्रपूर जिल्ह्यामधल्या 6 मतदारसंघामधील मतदानाची अंतिम टक्केवारी 71.27%. चिमूर आणि ब्रह्मपुरीमध्ये सर्वाधिक मतदान. मतदान सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांदिवलीमध्ये रोड शो केल्याचा काँग्रेसचा आरोप. आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्याची काँग्रेसची मागणी. सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉईनच्या माध्यमातून निवडणुकीला निधी दिला. माजी IPS रवींद्रनाथ पाटील यांचा आरोप. या संदर्भामध्ये व्हॉइस नोट असल्याचा पाटील यांचा दावा, तर सुळेंनी एक्स पोस्ट करत आपल्यावरचे आरोप फेटाळले. बिटकॉईनचे आरोप सुप्रिया सुळे यांनी फेटाळले, आवाज आपला नसल्याचं सुप्रिया सुळे यांचं वक्तव्य. ऑडिओ क्लिपमधील आवाज हा सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांचाच आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया. नांदगावमध्ये सुहास कांदेंची समीर भुजबळ यांना जीवे मारण्याची धमकी. आज तुझा मर्डर फिक्स आहे असं म्हणत कांदेंनी धमकावल्याचा भुजबळांचा आरोप. धमकी कार्यकर्त्याला दिली होती, चुकीचा व्हिडिओ व्हायरल केला जातोय. समीर भुजबळांना दिलेल्या धमकीच्या व्हिडिओवरती सुहास कांदे यांचं स्पष्टीकरण. नाशिकच्या नांदगाव मतदारसंघामध्ये मारहाणीची घटना. मनमाडचे ठाकरे गटाच्या शहर प्रमुखाला मारहाण. आमदार सुहास कांदे यांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा ठाकरे गटाचा आरोप. नाशिकच्या नांदगावमध्ये मतदानाच्या दिवशी 7 वेगवेगळे गुन्हे दाखल. आचारसंहिता भंग, शिवीगाळ, दमदाटी यासह मतदारांना दमदाटी केल्याप्रकरणी गुन्ह्यांची नोंद. सुहास कांदे, समीर भुजबळ यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवरती गुन्हे दाखल. प्रणिती शिंदे या भाजपच्या बी टीम, त्यांनी भाजपच्या सोबत आतून हातमिळवणी केली आहे. ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांची प्रणिती शिंदेंवरती टीका. प्रणिती शिंदेंनी महाविकास आघाडीच्या अमर पाटील यांच्याऐवजी अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांना घोषित केला पाठिंबा.
सोलापुरात प्रणिती शिंदेंच्या विरोधात ठाकरे गटाचं जोडेमारो आंदोलन। सोलापूर शहर दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेसने ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या ऐवजी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्यामुळे शिवसैनिक आक्रमक। पाथर्डीमध्ये भाजपा आमदार मोनिका राजळे यांच्यावरती दगडफेक झाल्याचा आरोप। पोलीस बंदोबस्त दाखल झाल्याच्या नंतर 2 तासांनी राजळेंची सुटका। रात्री राजळे यांच्या समर्थकांचे रास्ता रोको करत घोषणाबाजी। नांदेडच्या अर्धापूरमध्ये भाजपाने मतदारांना डांबून ठेवल्याचा काँग्रेसचा आरोप। कार्यकर्त्यांकडून व्हिडिओ व्हायरल। अशोक चव्हाणांनी मात्र आरोप फेटाळले। उलट पराभव समोर दिसत असल्यामुळे काँग्रेसचे आरोप। चव्हाण यांचं वक्तव्य। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रदेश प्रवक्ते निलेश कराळे यांना मारहाण। भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा कराळे मास्तरांचा आरोप। ठाकरे गटाचे कोपरी बाजपाखाडी मतदारसंघाचे उमेदवार केदार दिघे आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल। मतदारसंघामध्ये दारू आणि पैसे वाटल्याचा आरोप। वाटप करताना शिंदेच्या शिवसैनिकांनी रंगेहात पकडलं। पैशांचा महापूर आणि खुलेआम साड्यांचं वाटप करण्यावरती गुन्हा दाखल होत नाही, मात्र माझ्या गाडीमध्ये काहीही नसताना सुद्धा गुन्हा दाखल होतो। सत्ताधारी घाबरले आहेत, केदार दिघे यांचा पलटवार। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार आणि त्यांच्या मुलानं मतदारसंघामध्ये दहशत निर्माण केली आहे, धनंजय मुंडे यांचा आरोप। काटनांदूर मुरंबी तसंच चोथेवाडी इथे मतदान यंत्रांची तोडफोड। राष्ट्रवादीचे नेते बन्सी शिरसाट यांना मारहाण केल्याचाही मुंडेंचा आरोप। पुण्यामधल्या इंदापूरचे राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांना दमदाटी। व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल। कर्जत जामखेडमधील उमेदवार राम शिंदे यांच्या नातेवाईकांकडून पैसे वाटप झाल्याचा आरोप। रोहित पवार समर्थकांनी लाखो रुपयांच्या रोकडसह एकाला पकडलं। घटनेचा व्हिडिओ व्हायरल। उल्हासनगर विधानसभेमध्ये भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या कार्यालयाच्या शेजारी पैसे वाटप होत असल्याचा मनसेच्या भगवान भालेराव यांचा आरोप। घटनास्थळी पोलीस आणि आयलानी यांच्या कार्यकर्त्यांमध्ये झाला गोंधळ। विखे पाटील यांच्या महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांनी बोगस मतदान केल्याचा आरोप। काँग्रेसकडून ट्विटरवरती व्हिडिओ शेअर। काँग्रेस उमेदवार प्रभावती घोगरे यांनी बनावट कागदपत्रांसह अनेक मतदारांना पकडलं। नांदगाव मतदारसंघामधल्या साकोऱ्यामध्ये मतदारांना पैसे वाटणारी गाडी पकडली। अपक्ष उमेदवार रोहन बोरसे यांच्या समर्थकांनी गाडी अडवली, चालक फरार। बीडच्या परळीमध्ये मतदान केंद्रावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माधव जाधव यांना मारहाण। मारहाणीचे पडसाद त्यांच्या मूळ गावी घाटनांदूरमध्ये उमटले। कार्यकर्त्यांनी मतदान केंद्रावरती जाऊन केली तोडफोड। परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बोगस मतदान होत असल्याचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आरोप। बँक कॉलनी परिसरामधील मतदान केंद्रावरती 3 ते 4 जणांकडून राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माधव जाधव यांना मारहाण। अमरावती शहरामध्ये ईव्हीएम मशीनवरून राडा। 4 ईव्हीएम मशीन दुचाकीवरून नेल्याचा नागरिकांचा आरोप। ईव्हीएम मशीन दुचाकीवरून कशा काय नेल्या यावरून गोपालनगर परिसरामध्ये राडा। नागपुरात ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या 4-चाकी वाहनावरती हल्ला। किल्ला परिसरामधली घटना। वाहनामधील लोक आणि ईव्हीएम सुखरूप, मात्र हल्लेखोरांकडून गाडीचं पूर्णपणे नुकसान। ईव्हीएम घेऊन जाणाऱ्या 4-चाकी वाहनावरती नागपूरमध्ये हल्ला। हल्लेखोरांनी मतदानासाठी वापरलेलं ईव्हीएम मशीन समजून अतिरिक्त ईव्हीएमवरती हल्ला चढवल्याचा संशय। नागपूरचे सहपोलीस आयुक्त निसार तांबोळी यांचं स्पष्टीकरण। वाशिमच्या रिसोड विधानसभा मतदारसंघामधील श्री शिवाजी विद्यालय या मतदान केंद्रावरती जवळपास 25 मतदार मतदानापासून वंचित। यादीमध्ये नाव नसल्यानं मतदानाला मुकावं लागलं। पिंपरी विधानसभेमधील मतदान केंद्रावरती गोपनीयतेचा भंग। एका मतदारानं राष्ट्रवादीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना मतदान केल्याचं मोबाईलमध्ये कैद केलं आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावरती केला व्हायरल। बार्शी विधानसभा मतदारसंघामध्ये मतदान केंद्रावरती मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल। मतदान कक्षामध्ये मोबाईल बंदी असताना सुद्धा व्हिडिओ काढून व्हिडिओ व्हायरल केल्यामुळे एका व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल। कोल्हापूरच्या सदर बाजार परिसरामध्ये राजेश क्षीरसागर आणि राजेश लाटकरांचे कार्यकर्ते आमने सामने। दोन्ही गटांकडून जोरदार घोषणाबाजी, काही काळ तणावाचं वातावरण। कोल्हापूरमध्ये राजेश क्षीरसागर आणि सत्येश पाटील यांच्या समर्थकांमध्ये बाचाबाची। टेंबलाईवाडी उड्डाणपूल इथे राजेश क्षीरसागर मतदान केंद्रावरती जात असताना घडला प्रकार।
कोल्हापूरच्या कसबा बावडामधील तणावाचं वातावरण, शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद. बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघामध्ये दोन गटांमध्ये हाणामारी, भाजप उमेदवार सुरेश धस समर्थक आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या समर्थकांमध्ये राडा. वैजापूरचे महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवरती दगडफेक, दोन गटांमधला वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बोरनारे यांच्या गाडीवरती दगडफेक, रमेश बोरनारे थोडक्यात बचावले. पायंदरमध्ये नरेंद्र मेहता आणि गीता जैन यांचे कार्यकर्ते आपापसात भिडले, पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. भंडाऱ्याच्या मोहाडीमध्ये राष्ट्रवादीचे दोन गट आपापसात भिडले, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं मतदारांना गाडीमध्ये बसवून मतदान केंद्रापर्यंत पोहोचवलं, त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आक्षेप. खामगाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उमेदवार दिलीप सानंदा यांना बोहरीपुरा परिसरामधल्या युवकांचा विरोध, संतप्त युवकांची सानंदा यांच्या विरोधात घोषणाबाजी. मालाड पूर्व पठाणवाडी परिसरामध्ये शिवसेना आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद, शिवसेना संजय निरुपम यांचा ठाकरे गटाच्या मुस्लिम कार्यकर्त्यावरती मारहाणीचा आरोप, संजय निरुपम यांनी खुर्ची आणि टेबल बाजूला ढकललं. धुळे शहरामधल्या अभय कॉलेज परिसरामध्ये निवडणूक आयोगाच्या एका वाहनामध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन आढळल्या, बोगस मतदानाचा प्रकार असल्याचा अनिल गोटे यांचा आरोप, तर राखीव मशीन असल्याचा अधिकाऱ्यांचा दावा. धुळे शहर विधानसभा मतदारसंघामधील शिवाजी हायस्कूल परिसरामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप, वंचितचा आरोप, वंचित आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा, दोघा जणांना घेतलं ताब्यात. बीडच्या केज मतदारसंघामधील विडा गावामध्ये मतदान केंद्राबाहेर दोन गटांमध्ये हाणामारी, एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.